अध्याय 11 कथा 10 सातव्या कथेत श्रीपाद स्वामींनी जन्मोजन्मी चांगला मुलगा पोटी जन्मावा म्हणून ब्राह्मण स्त्रीला शनिप्रदोष व्रत करण्याचा संपूर्ण कथाभाग सांगितला. त्याप्रमाणे त्या स्त्रीने शनिप्रदोष व्रत सुरू केले. श्रीगुरूंच्या निरोपाने ती शंकराची पूजा करू लागली. पुढे कालांतराने व्रताचरण करता करता तिला मरण प्राप्त झाले. वराड प्रांतात करंजनगर उर्फ वाड करंजा या गावी ती ब्राह्मण कुळात पुन्हा जन्माला आली. तिचे नाव अंबाभवानी असे ठेवले. आईबापाचे घरी वाढता वाढता ती उपवर झाली. शेवटी तिला त्याच गावातील माधव नावाच्या एका शिवभक्त ब्राह्मणाला दिली. त्या घरी ती नांदत असता पूर्वसंस्कारामुळे ती शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजा करू लागली. तिचा नवरा देखील मोठ्या भक्तीपूर्वक आचरू लागला. अशी सेवा चालू असता काही वर्षांनी आंबेला एक मुलगा झाला. जन्मल्याबरोबर तो मुलगा ओम ओम असे शब्द उच्चारू लागला. पुष्कळ लोक हा चमत्कार पाहण्यासाठी एकसारखे येऊ लागले. ज्योतिष आले. त्यांनी सांगितले की हा मुलगा जगद्वंद होईल, लग्न करणार नाही, संन्यास ग्रहण करील. हा अवतारी पुरुष आहे. 10 दिवस पूर्ण झाले. बारशाचे दिवशी बाळाचे नाव शालिग्राम देव ठेवले, पण व्यावहारिक नाव नरहरी असे पडले. एके दिवशी अंबापतीला म्हणाली, महाराज, माझ्या अंगावरचे दुधाने मुलाची भूक भागत नाही, तेव्हा एखादी गाय आणा, अगर एखादी शेळी तरी विकत घ्या. हे आईचे बोलणे ऐकून बाळ हसू लागला. त्याने उजव्या हाताने आईच्या स्तनाला स्पर्श केला. तत्काळ दुधाच्या धारा वाहू लागल्या. आईची वस्त्रे भिजली. दूध जमिनीवरून वाहू लागले. मुलगा 1 वर्ष झाला तरी बोलेना. कोणी काही जरी विचारले तरी फक्त ओ म्हणत असे. पुढे 7 वर्षे पूर्ण झाली तरी बोलेना. एकच मुलगा आमचे पोटी जन्मला आणि तोही असा मुक्का जन्मला असे मनात येऊन माता पिता शोक करू लागले. एके दिवशी नरहरीने आईबापास घरात नेले. लोखंडाला स्पर्श करून सोने करून दाखवले. त्याने स्पर्श मात्रे करून मुबलक सोने बनवून दिले. नंतर आई वडिलास खुणेनेच सांगितले की माझी मुंज करा, म्हणजे मला बोलता येऊ लागेल. हे ऐकून त्यांना परमानंद झाला. मुंजीकरिता पुष्कळ सामग्री विकत आणली. मुलाला अनेक प्रकारचे रत्न खचित दागदागिने बनवले. उत्तम मुहूर्त काढला. भव्य मांडव घातला. 4 वेदांचे ब्राह्मण बोलवले. मोठ्या थाटाने मुंज झाली. भिक्षावळीच्या वेळी 4 बाळ 4 वेदातील मंत्र असलित म्हणू लागला. त्यामुळे सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्याला सर्वांनी नमस्कार केला. इतके होताच नरहरी आईला म्हणाला, माते, आता मला तीर्थयात्रेला जाण्यास परवानगी दे. भिक्षा मागणे, वेदाध्ययन करणे हाच आमचा आचार आहे. शनी प्रदोष व्रत केले, मुलगा झाला, तो म्हातारपणी आम्हाला सांभाळेल अशी मी आशा केली होती. ती सर्व व्यर्थ झाली असे म्हणून आई शोक करू लागली. नरहरी आईला म्हणाले, आई, व्यर्थ दुःख करू नकोस. तुझी सेवा व्यर्थ गेली नाही. तुला आणखी 4 मुलगे आणि 1 मुलगी होईल असे म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवत असलेला पूर्वजन्मीचे स्मरण झाले व श्रीपाद वल्लभ म्हणजेच नरहरी हे तिच्या लक्षात आले.